झालाच पाहिजे, झालाच पाहिजे, झालाच पाहिजे. जय भवानी, जय शिवानी. शेतकऱ्यांना मदत मिळालीच पाहिजे, मिळालीच पाहिजे, मिळालीच पाहिजे. दादा थोडं माहिती जाहीर झाला तालुका होता दुष्काळ जाहीर झाला पाहिजे. शेतकऱ्यांना मदत झाली पाहिजे, शेतकऱ्यांना मदत झाली पाहिजे. बोला दुष्काळ जाहीर करा, जाहीर करा. बोला दुष्काळ जाहीर करा, जाहीर करा. 15 दिवसांपासून सतत पाऊस पडतोय आणि खूप मोठ्या प्रमाणामध्ये आपल्या भागामध्ये कपाशीचा 90% पेरा झालेला आहे. या अतिपावसामुळे कपाशीचे झाडं आता पिवळ, म्हणजे रोपं जे आहेत पिकं पिवळी पडायला लागलेली आहेत, ते आता बसायला लागलेली आहेत. त्याचं खूप मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान व्हायला लागलेलं आहे. जो कापूस फुटतो आहे तो कवडीच्या रूपामध्ये फुटतो आहे, त्याला अत्यल्प असा भाव मिळणार आहे, ते नुकसान संपूर्ण होत आहे. शासन म्हणायपेक्षा जे काही आता सत्तेत बसलेले आहेत खोकं सरकार जे आहे, हे खोके सरकार शेतकऱ्यांचं नाही, हे कष्टकऱ्यांचं नाही. यांना फक्त यांची सत्ता कशी टिकवता येईल, हिंदुत्व कसं आमचं आहे असं म्हणत म्हणत बाळासाहेबांच्या शिवसेनेला बदनाम कसं करता येईल, याच्यामध्ये यांचा संपूर्ण कार्यकाळ चाललेला आहे. हे त्या दिल्लीचे जे काही अकबराचे जे काही आहेत, औरंगजेबाचे जे काही आहेत वारस शहा आणि मोदी यांच्या म्हणण्याप्रमाणे वागणारे हे सरकार शिंदे सरकार आहे. त्या सरकारने शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे सगळ्यात प्राथम्याने प्राधान्याने लक्ष देणं गरजेचं आहे, ते देत नाही. म्हणून आपल्या तालुक्याला ओला दुष्काळ जाहीर, तुम्ही बोलून ओला दुष्काळ जाहीर करावा अशी या निमित्ताने मागणी करतो. अजून दोन मागण्या या निमित्त